नमस्कार, मी गौरी टिळेकर. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. सध्या मोडी लिपी फारशी दिसत नाही, त्यावर कोणी काम करताना देखील दिसत नाही आहे. मात्र आता फक्त देशामध्ये मोदी लिपी दिसते असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावलाय. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लेखनाबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अच्युत पालव यांच्या कामाचं राज ठाकरे यांनी यावेळी भरभरून कौतुक केलंय. अच्युत पालव यांचं लेखन अतिशय सोपं वाटतं, मात्र ते काम सुरू केल्यावर त्यातल्या अडचणी समजतात. अच्युत पालव काम पाहून बरं वाटतं, ते अतिशय सोपं देखील वाटतं. मात्र त्यामागे त्याची कित्येक वर्षांपासूनची मेहनत आहे, ती मेहनत मी सुरुवातीपासून पाहतोय असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं. मनात आणलं तर पुढील 2 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण होऊ शकतं. मात्र त्यासाठी संबंधितांना स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. या कामाची आज शरद पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यापेक्षा तो निधी मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसांपूर्वी केली होती. त्याबाबत बोलताना शरद पवार असं म्हणाले की वाडियासाठी असलेला निधी हा रुग्णालय प्रशासनाला मिळेल, पण स्मारक ही व्हायलाच हवीत असं शरद पवारांनी म्हटलंय. वाडिया प्रकरणी आता हायकोर्टानं पुन्हा सरकार आणि पालिका प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावलेत. जर तुमचा सहकारी असलेल्या ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी करून छानबीन का केली नाही, असं बोर्डाच्या बैठकींना आम्हाला बोलावलंच जात नाही हा पालिकेचा आरोप हास्यास्पद असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. वाडिया ट्रस्टनं या आरोपाचं खंडन करत बैठकीला हजर राहिलेल्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या यावेळी कोर्टामध्ये सादर केल्या. यावर असे आरोप करून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कारभाराची लखतर काढू नका, तुम्ही कशा बैठका घेता, त्यांनी कशी हजेरी लागते त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. केवळ पैसे द्यायची वेळ आली की तुम्हाला आर्थिक अनियमितता दिसते, मग अर्धा निधी तर उपलब्धच करत का आलात, असा टोला न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी यावेळी लगावला. तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोणत्या तरी एका पॉलिटिकल कीडा नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरीही त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही आहे. भाजप त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये वापरही करत नाही आहे. भाजप या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भाजपला जाब विचारणं हे अत्यंत चुकीचं आणि खोडसाळपणाचं आहे असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही अशी भाजपची भूमिका आहे असं आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारलाय. तर या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या असून त्याचं पालन करण्याचं आवाहन केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली असून त्यामध्ये असं म्हटलंय की 24 जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदला ज्या ज्या संघटनांनी पाठिंबा दिलाय अशा सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांची जिल्हा तालुका आणि पातळीवर वंचित बहुजन आघाडीकडून बैठक बोलावण्यात यावी. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SW मराठी. धन्यवाद.